मुठा नदीला जो पूर आलेला होता त्यामध्ये ओंकारेश्वरच्या पुलाखाली अनेक जण ढोल वादनाचा सराव करत असतात, तर ही सगळी ढोल ह्या पाण्यामध्ये पुराच्या पाण्यात भिजली गेली होती. आता ह्या सगळ्या तरुण मुलांकडनं ढोलच्या ज्या पात्या आहेत त्या सुकवल्याचं काम चालू आहे. त्याच्यामुळे थोडक्यात त्या पुरामुळं ढोलचा आवाज बसलेला आहे. आणखीन 2 ते 3 दिवस त्यांना हे सगळं व्यवस्थित करण्यासाठी वेळ लागू शकणार आहे. या ठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये ते ढोल ठेवतात, 100% ढोल भिजलेले आहेत असं त्यांनी सांगितलं. आता ते घाण जे झालेलं आहे ते स्वच्छ करतात तिथं. अशा प्रकारे आपण बघू शकतो हे ढोलवादकांचं झालेलं नुकसान.